विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. मिशन आरंभ अंतर्गत मार्गदर्शनाचा आजचा 11वा दिवस. आज आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव कवडा तालुका नगर शाळेचे आदर्श शिक्षक, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, शिष्यवृत्ती परीक्षा पारंगत श्री प्रवीण शेरकर सर, बुद्धिमत्ता विषयावर क्रम ओळखणे या घटकावर मार्गदर्शन करणार आहे. तरी त्यांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे. धन्यवाद सर. ऑल ऑफ यू, गुड मॉर्निंग स्टुडंट. पहा, आज आपल्याला या ठिकाणी इयत्ता 5वी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिष एरेकर साहेब, आपले शिक्षण अधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब, आणि ज्यांचं सूक्ष्म नियोजन या जिल्ह्यामध्ये स्कॉलरशिपचं चालू आहे अशा आदरणीय जयश्री कार्ले मॅडम यांच्या संकल्पनेतून जिल्हा तसंच राज्य गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थी यावेत या दृष्टीनं 1 मे पासून या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगला उपक्रम चालू आहे. मिशन आरंभच्या माध्यमातून तुम्ही इयत्ता 4वी मध्ये टॉपर 500 मुलं या ऑनलाईन क्लास साठी जॉईन आहेत. सर्वप्रथम या सर्व विद्यार्थ्यांचं तसंच पालकांचं मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपली फेब्रुवारी 2025 मध्ये येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आपण सर्वजण देणार आहात. त्यामध्ये भरघोस यश मिळविण्यासाठी खर तर जिल्हा परिषदेने हा प्रयत्न आपल्यासाठी चालू केलेला आहे. तर पा, सुरुवातीला मी एक छोटस उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण आपल्या शालेय जीवनामध्ये क्रीडा स्पर्धेत नेहमीच एक खेळ खेळत असतो, तो म्हणजे लांब उडी. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपली लांब उडी जर जास्त लांब जायची असेल तर आपल्याला सुरुवातीपासून आणि लांबून धावत यावं लागतं. त्याप्रमाणेच खर तर आपल्या पालकांनी आणि आपल्या मार्गदर्शकांनी हा संकल्प केलेला आहे आणि आपण सर्व विद्यार्थी या स्पर्धेचे स्पर्धक आहात. त्याप्रमाणे आपल्याला अगदी वर्षाच्या सुरुवातीपासून धावून यायचं आहे आणि वर्षाच्या शेवटी जेव्हा परीक्षेचा निकाल आपला लागणार आहे त्यावेळेला आपली ती लांब उडी सर्वात जास्त लांब जाणार आहे याची 100% खात्री आहे. म्हणूनच आपण दररोज ऑनलाईन क्लासला जॉईन असता. तर पा, या ठिकाणी आज आपण बुद्धिमत्ता विषय क्रम ओळखणे हा 3रा घटक आहे बुद्धिमत्ता विषयाचा आणि त्यातील उपघटक 3.1 संख्या मालिका यावरती आपण आज मार्गदर्शन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत अनेक विषयांचं आपल्याला मार्गदर्शन झालेलं आहे. बुद्धिमत्ता आणि इंग्रजी हा पेपर क्रमांक 2 आपला आहे. खरं तर बुद्धिमत्ता हा विषय स्कोरिंगचा विषय आहे, आपल्याला मार्क मिळून देणारा विषय आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा, जसं मराठी आणि इंग्रजी हा या विषयांमध्ये साम्य आहे, त्याचप्रमाणे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांमध्ये देखील साम्य आहे. गणित आणि बुद्धिमत्ता एकमेकावर आधारित असणारे हे विषय आहेत. पहा, बुद्धिमत्ता या विषयासाठी खर तर 49 प्रश्न असतात आणि 100 गुण मिळून देणारा हा विषय आहे. त्यातील आपण जो घटक आज घेतलेला आहे क्रम ओळखणे हा 10% भारांश असणारा घटक आहे. 10% भारांश म्हणजे या घटकावरती आपल्याला 5 प्रश्न येतात आणि 5 प्रश्न आले म्हणजे आपल्याला 10 गुण मिळून देणारा हा घटक आहे. आज आपला त्यातील उपघटक आहे क्रम ओळखणे, यातच या घटकाचा अर्थ आहे. क्रम ओळखणे म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्या किंवा त्यातील पुढची संख्या, आकृती, चिन्ह कोणतं असत यावरती या घटकावर अभ्यास करायचा आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपघटक संख्या मालिका याच्यावरती मार्गदर्शन करणार आहेच, परंतु त्याआधी मला एक संकल्पना स्पष्ट करायची आहे तुम्हाला. संख्या मालिका या घटकावरती आपल्याला समजून घेण्याआधी आपली प्राथमिक माहिती म्हणजे संख्या ज्ञान आपलं चांगलं पाहिजे. कारण संख्या मालिका या घटकावरती जेव्हा आपण प्रश्न सोडवतो तेव्हा तुमचा यापूर्वी झालेला जो गणित विषयाचा भाग आहे
एक ते 100 पर्यंत संख्या ज्ञान असेल, सम संख्या असतील, मूळ संख्या असतील, वर्ग संख्या असतील, घन संख्या असतील, त्यानंतर अपूर्णांकांच्या काही चढता उतरता क्रम असेल, तर याप्रमाणे प्रामुख्याने 7 ते 8 प्रकारचे प्रश्न या संख्या मालिका या घटकावरती येतात. त्यामुळे काळजीपूर्वक आपण आलेला प्रश्न त्यावरती पाहणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, संख्या मालिका हा घटक पाहताना किंवा क्रम ओळखणे हा घटक पाहताना आपलं निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे. मग आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे तो किमान 5 ते 6 पदांचा प्रश्न दिलेला असतो आपल्याला. त्यामध्ये प्रामुख्याने आपण पहिले 3-4 संख्यांमध्ये असेल, चिन्हांमध्ये असेल, आकृतींमध्ये असेल, काय साम्य आहे, त्या 2 पदांमध्ये काय साम्य आहे हे निरीक्षणाने पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे आपण. आणि या घटकामध्ये पहिल्या 2 संबंध पदांचा जसा संबंध असतो तसाच दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाचा देखील तोच संबंध असतो, तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा देखील तोच संबंध असतो. तर याप्रमाणे आपण निरीक्षण केलं पाहिजे. त्याच्यानंतर पहा, तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी 3-4 संख्या दिल्या जातात आणि नंतर प्रश्नचिन्ह दिलं जातं. काही विद्यार्थ्यांच्या असं लक्षात येतं की शेवटीच असतं ते प्रश्नचिन्ह, परंतु आपण मराठीमध्ये काही व्याकरणाचा क्रियापदाचा भाग शिकलेला आहात तुम्ही, त्यामध्ये सुद्धा क्रियापद शेवटीच येतं असं नाही, क्रियापद मध्ये पण येतं. त्याचप्रमाणे या संख्या मालिकेमध्ये किंवा चिन्ह मालिकेमध्ये प्रश्नचिन्ह शेवटीच येईल किंवा आपल्याला उत्तर शेवटीच विचारतात असं नाही, तर त्या संख्यांमध्ये देखील पहिले 2 पद देतात, कदाचित मधला प्रश्नचिन्ह असतो आणि नंतरच्या 2 संख्या पुन्हा देतात. म्हणजे बारकाईने आपला प्रश्न आपण पाहणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षीच्या अनुभवानुसार असा एक अनुभव येतो विद्यार्थ्यांमधून की आपण कोणत्याही विषयाचा प्रश्न असून आपण शेवटपर्यंत जात नाही त्या प्रश्नामध्ये. तर सगळ्यात महत्वाची परीक्षा आपली अशी आहे की आपण प्रत्येक प्रश्नाच्या शेवटपर्यंत वाचला पाहिजे तो प्रश्न. वाचून आपण 4ही पर्याय नीट अभ्यासले पाहिजेत. स्कॉलरशिप मुळातच असं नाव आहे की त्यामध्ये आपल्याला ती फसवण्यासाठी परीक्षा असते. आणि नेमकी हुशार विद्यार्थी ती चूक करतात आणि सोप्या सोप्या प्रश्नाचे आपले गुण गमावून बसतात. त्यामुळे कोणताही प्रश्न कोणत्याही विषयाचा सर्वप्रथम बारकाईनं वाचला पाहिजे, त्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलंय हे जाणून घेतलं पाहिजे. परीक्षेला दिलेला जो काही प्रश्न आहे या घटकावरती तो तुम्हाला समजत या पद्धतीनं दिलेला नसतो किंवा त्याच्यात उल्लेख आलेला नसतो. का वर्ग संख्या आहे आणि ती शोधा, घन संख्या आहे आणि ती शोधा, या पद्धतीचा कोणताही उल्लेख त्या प्रश्नामध्ये नसतो. आपल्याला ते शोधायचं असतं का ह्या कोणत्या प्रकारातला प्रश्न आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला मी जसं सांगितलं तसं संख्या मालिका या घटकामध्ये संख्या ज्ञान आपलं परफेक्ट पाहिजे. तर मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक आवाहन करतो की आपली उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे, आपल्याला यामध्ये प्रामुख्याने ह्या उन्हाळ्यात जर तुम्ही 1 ते 20 पर्यंत वर्ग असतील, 1 ते 10 पर्यंत घन संख्या असतील, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या असतील, 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या असतील, हे जर पाठांतर केलं तर तुम्हाला पुढील वर्षभर इयत्ता 5वी स्कॉलरशिप मध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी जास्त काही श्रम करावे लागणार नाही. त्यासाठी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या उन्हाळ्यामध्ये एकदम परफेक्ट अशा पद्धतीने मी जे सांगितलंय ते तुम्हाला पाठांतर करायचं आहे, त्याने आपल्या बरेचसे प्रश्न सोडले जाणार आहेत. तर पहा, आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे का या घटका अंतर्गत क्रम असणारी संख्या चिन्हे आकृती मालिका आपल्याला दिसते आणि त्यांचा योग्य क्रम लावून प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील कोणती संख्या येईल याचं निरीक्षण आपल्याला या ठिकाणी करून हा प्रश्न सोडवायचा आहे. तर यामध्ये काही पदे विशिष्ट क्रमाने दिले जातात. असं होत नाही कधी की 2 पदांमध्ये जे साम्य आहे ते 3 पदामध्ये आणि 4 पदामध्ये वेगळं असेल. तर यासाठी या घटकाचा प्रश्न आल्यानंतर आपल्याला पहिल्या 2 पदाचं जे साम्य आहे तेच 3 पदाशी जुळलं पाहिजे आणि तेच 4 पदाशी जुळलं पाहिजे. पर्याय नाही दिले तरी त्याचप्रमाणे पुढचं पद आपल्याला त्या उत्तरात या ठिकाणी येत असतं. तर म्हणून
यामध्ये प्रामुख्याने संख्यांचा विशिष्ट क्रम असणारी मालिका असते. या संख्या मालिकेमध्ये शेजारील दोन संख्यांमध्ये असलेले संबंधित संबंध त्यातील विशिष्ट क्रम निश्चित करत असतात, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर संख्यांमधील संबंध शोधण्यासाठी कसा शोधायचा त्या संख्यांमधील संबंध, मग एकतर तो बेरीज असू शकते, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आता दिलेल्या ज्या काही संख्या आहेत आपण सर्व उदाहरणे पाहणार आहोत, परंतु तुम्हाला मी प्राथमिक माहिती या घटकावरची या ठिकाणी देत आहे. तुम्हाला ज्या संख्या दोन दिल्या जातात, दोन अंकी संख्या असतील, एक अंकी संख्या असतील, तीन अंकी संख्या असतील, ज्या संख्या तुम्हाला दिल्या जातात त्यामध्ये दोन संख्यांची बेरीज करून प्लस तीच संख्या त्यात मिळवली तर पुढची संख्या येते का, हे पाहणं गरजेचं आहे. याचप्रमाणे बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार, भागाकार सुद्धा त्या पद्धतीने येतो का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आपल्याला. त्यानंतर वर्ग संख्या, दिलेली संख्या कोणाचा वर्ग आहे का, नैसर्गिक क्रमिक संख्यांचा वर्ग आहे का, जसं दोन, चार, सहा, आठ या क्रमाने येणाऱ्या वर्ग संख्या वरती पर्याय आपल्याला प्रश्नामध्ये दिलेल्या असतात, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. परंतु हे सगळं कधी कळेल आपल्याला, जर आपले वर्ग पाठ असतील तर आपल्याला त्या ठिकाणी ते कळणार आहे. त्याच्यानंतर अपूर्णांकांच्या वरती सुद्धा या क्रम ओळखणे या घटकावरती प्रश्न असतात. ते कोणत्या प्रमाणे असतात, अपूर्णांकांची तुलना असते, चढता क्रम, उतरता क्रम असतो, किंवा काही चार अपूर्णांक या ठिकाणी तुम्हाला दिले असतात आणि पाचवा ओळखायचा असतो. त्यामध्ये तुम्हाला मूळ संख्यांचा काही अपूर्णांकामध्ये संबंध आहे का, ते सुद्धा पाहणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यामध्ये पहा, मी जसं सांगितलं तसं घनसंख्या, वर्ग संख्या तुमच्या पाठ पाहिजेत. इयत्ता पाचवीला आपल्याला या ठिकाणी एक ते दहा पर्यंत घनसंख्या आहेत आणि एक ते वीस पर्यंत वर्ग संख्या आहेत. बरं, क्रम ओळखणे हे फक्त या संख्या मालिकेवरच प्रश्न येतात असं नाही, रोमन संख्येवरती सुद्धा याच्यावरती प्रश्न येतात. म्हणून आपला संख्याज्ञान या घटकातील पहिलाच घटक आहे, म्हणजे गणितातला पहिला घटक आहे रोमन संख्या. तो सुद्धा आपली संकल्पना स्पष्ट पाहिजे, कारण त्यावरती सुद्धा या ठिकाणी काही प्रश्न आपल्याला येऊ शकतात. तर पहा, मी सुरुवातीला या ठिकाणी सोपे प्रश्न घेतोय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा घटक नेमकी कोणत्या प्रकारे असतो. तो मी फळ्यावरती काही प्रश्न लिहितोय, सर्व विद्यार्थ्यांनी वही आणि पेन आपल्या समोर ठेवायचा आहे आणि शक्य तेवढं या घटकाचं ते नाव टाकायचं आणि जे प्रश्न आहेत ते लिहून घ्यायचे. स्पष्टीकरणासह आपण सर्व प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातील मी पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्यासाठी घेत आहे. पहा, या ठिकाणी या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिलेले असतात क्रम ओळखणे, त्या ठिकाणी खाली पर्याय देखील दिलेले असतात. पाहता क्षणी आपल्याला हे प्रश्न या ठिकाणी सुटणार आहेत. म्हणून मी म्हटलं सुरुवातीला या ठिकाणी मी अतिशय सोपे प्रश्न घेणार आहे, म्हणजे आपल्याला या घटकावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात हे लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, मी एक फळ्यावरती प्रश्न घेतलेला आहे, तीन, सात, अकरा, पंधरा आणि प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणी. तर याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला ते आपण सर्वप्रथम अभ्यासलं पाहिजे. आता याच्यामध्ये काही वर्ग संख्या दिसतात का आपल्याला, याच्यामध्ये काही घन संख्या दिसतात का आपल्याला, तर यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर पाहता क्षणी या ठिकाणी एक लक्षात येतं, तीन आणि सात यामध्ये आपल्याला या दोन पदांमध्ये आपल्याला चारचा फरक दिसतोय, तसच सात आणि अकरा मध्ये देखील चारचा फरक या ठिकाणी दिसतोय, अकरा आणि पंधरा मध्ये देखील आपल्याला या ठिकाणी कितीचा फरक दिसतोय, चारचा फरक दिसतोय. मी जसं सांगितलं तुम्हाला संख्या मालिकेमध्ये पहिल्या दोन ते तीन पदांचा जसा संबंध असतो त्याचप्रमाणे त्या आकृत्यांमध्ये असत, चिन्हांमध्ये असत किंवा संख्यांमध्ये असत, त्याचप्रमाणे आपल्याला पुढच्या संख्यामध्ये देखील संबंध आहे. म्हणून तो पर्यायामध्ये आपल्याला उत्तर शोधायचंय. जसा या दोन मध्ये चारचा फरक, या दोन संख्यांमध्ये चारचा फरक, या अकरा आणि पंधरा मध्ये देखील चारचा फरक, चारने वाढलेल्या संख्या दिसतात, तसंच या पंधरा मध्ये देखील जर चार मिळवले तर आपला आपला पर्याय आहे का त्या गोष्टीचा,
15-4 होतात 19 तर 18 पर्याय आहे 19 आहे 17 आहे आणि 20 आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपली जी उत्तराची संख्या येणार आहे ती असणार आहे 19 आता आपले उत्तर होतात सगळे होतात एवढे सोपे प्रश्न आपल्या हाताखाली असतात परंतु गोल करताना आपल्याला सगळे येऊन आपण कधीकधी चूक करतो म्हणून काळजीपूर्वक या ठिकाणी प्रश्न क्रमांक आपण पाहिला पाहिजे कितवा सोडवतोय आणि त्या प्रश्न क्रमांकाचं कितवं उत्तर आहे हे देखील आपण नीट निरीक्षण केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रश्न क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2 चाच गोल आपण केला पाहिजे म्हणजे याचे हक्काचे मार्क आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे या ठिकाणी दुसरा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत पहा प्रश्न कोणत्या प्रकारचे येतात आणि कसे येतात या ठिकाणी मी काही पर्याय देतो तुम्हाला प्रश्न सुरुवातीचे खूप सोपे आहेत परंतु तुमच्या लक्षात येण्यासाठी मी मुद्दाम सुरुवातीला थोडे सोपे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत पहा हा प्रश्न वाचल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे एकदम सोपा प्रश्न आहे याच्यासाठी आपले पाढे देखील पाठ असणं खूप आवश्यक आहे इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्याचे किमान 30 पर्यंत पाढे पाठ पाहिजे पाढे वर्ग घन मूळ संख्या जर आपल्या पाठ असतील तर बुद्धिमत्ता आणि गणित या विषयावरती भरपूर मार्क्स आपण मिळवू शकतो ज्याला राज्य गुणवत्ता यादी द्यायचा आहे जिल्हा गुणवत्ता यादी द्यायचा आहे त्यांनी या उन्हाळ्यामध्ये या 4-5 घटकावरती पाठांतर करायचंच आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आता हा तुम्हाला सगळ्यांना लक्षात येते की आपण या ठिकाणी जर विचार केला तर वर्ग संख्या आहे का घन संख्या आहे का मूळ संख्या आहे का त्रिकोणी संख्या आहेत का हे आपण पाहिलं पाहिजे तर हे कोणत्याही प्रकारात बसत नाही किंवा 2 संख्यांची बेरीज आहे का दोन्ही संख्यांमध्ये वरच्या प्रश्नाप्रमाणे काही फरक आहे का हे सुद्धा आपल्या या प्रश्नामध्ये जुळत नाही तर मग आपण पाहतो का हा 9चा पाढा आहे 9चा टेबल आहे तर मग 9चा टेबल आहे आणि खाली पर्यायामध्ये देखील सगळ्या 9च्या पाढ्यातील संख्या आहेत तर मग पुढे क्रमाने येणारी जी संख्या असणार आहे जसं 9 नंतर क्रमाने येणारी संख्या 9च्या पाढ्यातील 18च आहे 9 नंतर क्रमाने येणारी तिसरी संख्या 27च आहे 9 नंतर क्रमाने येणारी चौथी संख्या 36च आहे तसंच 9 नंतर क्रमाने येणारी 5वी संख्या देखील किती असणार आहे मग 45 संख्या असणार आहे पहिल्यांदा हे उत्तर आपलं कन्फर्म झालं पाहिजे की आपलं उत्तर या आलेल्या संख्येच्या निरीक्षणाप्रमाणे योग्य आहे का आता हे 45 उत्तर या ठिकाणी जे आहे ते 9 नंतर क्रमाने येणाऱ्या पाढ्यातील संख्या आहे म्हणून खाली जरी तुम्हाला 9च्या पाढ्यातील संख्या असतील तरी याचं अचूक उत्तर या ठिकाणी असणार आहे 45 या ठिकाणी देखील प्रश्न क्रमांक 2 आणि त्याचा पर्याय क्रमांक 1 हा व्यवस्थित तुम्ही गोल करायचा आहे तर पहा यानंतर अजून आपण या घटकावरती प्रश्न अभ्यासणार आहोत पहा पुढचा एक प्रश्न आहे ६५ ५५ आणि प्रश्नचिन्ह आहे आता याच्यामध्ये देखील तुम्हाला पर्याय दिले जातात पहा विद्यार्थी मित्रांनो मी जसं तुम्हाला 7 ते 8 प्रकारचे प्रश्न या घटकावरती विचारले जाऊ शकतात सुरुवातीला सांगितलं कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न या घटकावरती विचारले जाऊ शकतात तर चढता उतरता क्रमाप्रमाणे देखील प्रश्न या घटकावरती विचारले जाऊ शकतात पाढ्यांवरती आहेत वर्ग संख्यांवरती आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या 2 संख्यांच्या काही फरक असेल बेरीज असेल आणि 30 संख्या मिळून असेल असे देखील प्रश्न असतात तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल का 65 60 55 50 या संख्यांमध्ये एक गंमत आहे ती म्हणजे ही संख्या 65 आहे त्यातून वजा 5 केले तर या ठिकाणी पुढची संख्या तुम्हाला 60 आलेली आहे
या 60 मधून देखील वजा 5 केले तर पुढची संख्या आपल्याला 55 आलेली आहे या 55 मधून देखील वजा 5 केले तर पुढची संख्या 50 आलेली आहे म्हणजे सुरुवातीच्या दोन पदांमध्ये तर साम्य आहेच परंतु दोन पदांमध्ये ज्या प्रमाणे साम्य आहे त्याच प्रमाणे पुढील तिसऱ्या पदामध्ये देखील साम्य आहे आणि त्याच प्रमाणे पुढील चौथ्या पदामध्ये देखील साम्य आहे आणि त्याच प्रमाणे जे साम्य आहे ते पुढे जुळतंय का आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे म्हणून 50 वजा 5 केले तर या ठिकाणी आपला 45 हे उत्तर यायला पाहिजे तर 45 उत्तर पर्यायामध्ये प्रत्येक वेळी पहिलाच पर्याय बरोबर असेल असं पण नाही कारण काही मुलं या ठिकाणी पहिल्यापासून शेवटपर्यंत पहिलाच पर्याय बरोबर आहे किंवा दोन उत्तरांचा पर्याय जर एक नंबरचा पर्याय आला तर तिसऱ्याला सुद्धा तिसऱ्याला सुद्धा एक नंबरचाच पर्याय ते गोल करतात म्हणजे असं सुद्धा होतं आपल्याला येत असून या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे 45 आलाय आणि आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मग प्रश्न क्रमांक 3 चा पर्याय क्रमांक 3 आपण अचूक पद्धतीने भरीव गोल केला पाहिजे तर अशा पद्धतीचे यावरती प्रश्न असतात याचा काही या प्रश्नांचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तुम्ही तो फोटो काढून घेऊ शकता आपल्याला या ठिकाणी या संख्या मालिकेवरच आज भरपूर प्रश्न अभ्यासायचे आहेत तर या ठिकाणी आपण पुन्हा अजून नवीन प्रश्न पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी चौथा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत जसे पर्याय आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संख्या मालिकेवरचा एक प्रश्न तुम्हाला मी फळ्यावरती दिलेला आहे 11, 13, 17, 19 आणि प्रश्नचिन्ह आहे खाली पर्याय देखील आहेत आपल्याला 21, 25, 22 आणि 23 तर यामध्ये आपल्याला जे काही शक्यतेचे आपले घटक आहेत त्या कोणत्या घटकामध्ये ही संख्या मालिका बसते हे प्रामुख्याने पाहिलं पाहिजे कोणत्या पाढ्यातील या सगळ्या संख्या आहेत का कोणत्या वर्ग संख्या आहेत का कोणत्या घनसंख्या आहेत का वर्ग संख्या वजा एक आहे का वर्ग संख्या अधिक एक आहे का किंवा दोन संख्यांची बेरीज केल्यानंतर पुढची संख्या येते का दोन संख्यांची बेरीज प्लस तीन संख्या केल्यानंतर पुढची संख्या येते का या सगळ्या प्रकारच्या शक्यता आपण आपल्या प्रश्नामध्ये वापरायच्या आहेत तर पहा मी जसं सांगितलं तुम्हाला का या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्याला जे तीन चार प्रकारचं काम आहे ते खूप महत्वाचं आहे स्कोरिंगचं काम आहे त्याप्रमाणेच हे आपल्याला लक्षात येतं की मला या ठिकाणी या मूळ संख्या दिसतात तर पहा मग मूळ संख्या आहेत मग पुढे कोणती मूळ संख्या येणार आहे तर यामध्ये आपल्या घटकाचंच नाव आहे क्रम ओळखणे आणि क्रमाने येणारी ती मूळ संख्या आहे हे आपल्या लक्षात येते जसं 11 नंतर 13, 13 नंतर 17, 17 नंतर 19 ह्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत त्याचप्रमाणे 19 नंतर क्रमाने येणारी मूळ संख्या कोणती आहे हे जर आपलं पाठ असेल मूळ संख्या तर आपल्याला याचं अचूक उत्तर शोधायला अजिबात अडचण येणार नाही तर 19 नंतर येणारी मूळ संख्या आहे ती म्हणजे 23 मग या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे आपली 23 ही संख्या येणार आहे म्हणून प्रश्न क्रमांक 4 याचा अचूक पर्याय आहे 4 नंबरचा 23 ही संख्या या पद्धतीने आपण हे सगळं अभ्यासलं पाहिजे पहा या घटकाचा उपयोग तुम्हाला गटात न बसणाऱ्या संख्यांसाठी सुद्धा होणार आहे चुकीचे पद ओळखणे यासाठी सुद्धा होणार आहे त्याच्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही मार्गदर्शन झाल्यानंतर देखील या घटकावरती आपापल्या जवळ जे मार्गदर्शक पुस्तक आहे त्यातून देखील या घटकावरती अजून अचूक अभ्यास करणं महत्वाचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत
त्या ठिकाणी खाली पर्याय आहेत आपल्याला पहा. पहा या ठिकाणी पाचवा प्रश्न आहे, 20, 120, 220 आणि प्रश्नचिन्ह आहे आणि त्याच्या पुढे देखील संख्या तुम्हाला 420 दिलेली आहे. तर यामध्ये मी जसं सांगितलं मराठीमध्ये देखील क्रियापद बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक डोक्यामध्ये माइंड फिट केलेलं असतं का क्रियापद हे शेवटीच येतं, परंतु आपल्याला जेव्हा मार्गदर्शन केलेलं आहे त्या विषयाचं तेव्हा त्यांनी सांगितलंय का क्रियापद मध्ये पण येऊ शकतं. त्याप्रमाणेच या बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा प्रश्न उत्तर जे काढायचं आहे आपल्याला ते शेवटी जे येईल असं नाही, मध्ये सुद्धा आपल्याला तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी 20, 120, 220 प्रश्नचिन्ह आणि 420 या प्रमाणे प्रश्न आहे. खाली पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, 320, 430, 340 आणि 440. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा आपला घोळ असा होतो की आपल्याला खूप आनंद होतो, सोपा प्रश्न आपल्या समोर असतो, आपल्या ओळखीचा प्रश्न असतो आणि पर्याय देखील एक नंबरलाच असतो, खूप आनंद होतो. मग त्यावेळेला आपण शेवटच्या 3 पर्यायांपर्यंत पोहोचत नाही, परंतु आपण अशी कोणतीही घाई न करता आपण त्याचा अचूक उत्तर शोधून शेवटच्या पर्यायापर्यंत त्या प्रश्नाला वेळ दिला पाहिजे आपण. म्हणून हे जरी पर्याय एक नंबरचा असला तर याच्यामध्ये संबंध काय आहे, 100-100 फरक या ठिकाणी दिसतोय, 20, 120, 220 साहजिकच पुढे आपल्याला 320 ही संख्या या ठिकाणी येणार आहे आणि त्याच प्रमाणे जो संबंध आहे तो पुढे 420 ही संख्या आहे. तर पहा या ठिकाणी 320 ही संख्या आपलं हे उत्तर असणार आहे. तर जरी पर्याय क्रमांक एक असेल तरी शेवटचे 3 पर्याय आपण पाहिले पाहिजेत. कधी कधी 0 अशी पण संख्या या ठिकाणी तुम्हाला असू शकते ना, मग आपल्याकडे उत्तर खात्रीचं आपल्याला माहिती आहे, परंतु या ठिकाणी आपला हा गोंधळ होतो. त्याच्यामुळे हा सगळा प्रश्न आपण शेवटपर्यंत पाहिले पाहिजेत. त्याच्यानंतर पहा अजून आपण काही संख्या अभ्यासणार आहोत. तर पहा या ठिकाणी 6वा प्रश्न आहे, सात आठ दहा तेरा आणि 17 आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. त्याचे पर्याय आपण पाहणार आहोत, 22, 25 आणि 23. आता या संख्यांमध्ये आपल्याला काय दिसतंय, 7, 8, 10. 7 नंतर लगेच 8 आले आहेत, मग 8 नंतर लगेच 9 यायला पाहिजे होते, म्हणजे हा पण संबंध या ठिकाणी नाहीये उत्तर काढण्याचा. मूळ संख्या आहेत का या, तर मूळ संख्या देखील नाही आहेत. वर्ग संख्या आहेत का, वर्ग संख्या देखील नाही, गणसंख्या देखील नाही. मग यांच्यामध्ये फरक काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ही कोणत्याच घटकात जर न बसणारी संख्या किंवा प्रश्न असेल तर या ठिकाणी आपण आपल्या नैसर्गिक संख्यांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि तर नैसर्गिक संख्यांचा काही संबंध इथं आहे का, वाढत्या नैसर्गिक संख्या आहेत का, याकडे देखील आपण आपलं लक्ष दिलं पाहिजे. म्हणून हा प्रश्न सोडवताना या ठिकाणी पहा फरक आपल्याला या ठिकाणी एक लक्षात येतोय की 7 मध्ये जर 1 मिळवली तर यामध्ये आपल्याला 8 उत्तर येतं, त्याच्यानंतर 8 मध्ये 2 मिळवले तर या ठिकाणी 10 उत्तर येतं, 10 मध्ये 3 मिळवले तर या ठिकाणी 13 उत्तर येतं आणि 13 मध्ये 4 मिळवले तर या ठिकाणी 17 उत्तर येतं. मग संबंध कसा आहे, 1, 2, 3, 4. मग याचप्रमाणे 5 जर मिळवले 17 मध्ये तर आपलं उत्तर येईल का, हे एक आपण खात्रीने पाहिलं पाहिजे. मग पहा
सात मध्ये एक मिळवला, आठ आलं, आठ मध्ये दोन, दहा आलं, दहा आणि तीन तेरा आलं, तेरा आणि चार सतरा आलं, तसंच सतरा आणि पाच, सतरा मध्ये जर पाच मिळवले तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे बावीस. सतरा आणि पाच बावीस. बावीस हा पर्याय पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे. म्हणून आपला प्रश्न क्रमांक सहाचा अचूक पर्याय आहे बावीस. पा कधी कधी पर्याय गोल करताना सुद्धा आपल्याकडून काही चुका होतात, त्यामुळं भरीवच पर्याय गोल करायचा आहे गोल करताना, म्हणजे आपल्याला त्या प्रश्नाचा योग्य मार्क देखील मिळतो. त्यानंतर अजून पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चार, सोळा, छत्तीस आणि चौसष्ट. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चार, सोळा, छत्तीस, चौसष्ट आणि प्रश्नचिन्ह आहे. मग ही संख्या मालिका अभ्यासताना मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे सुरुवातीला, ते सोडून इतर कोणत्याही घटकावरती याच्यात प्रश्न विचारले जात नाहीत. सातत्याने बोर्डाचे काही प्रश्न देखील आपण अभ्यासणार आहोत. तर पहा प्रश्न क्रमांक सात आपण या ठिकाणी पाहतोय. चार, सोळा, छत्तीस, चौसष्ट आणि प्रश्नचिन्ह आहे. पर्याय दिलेले आहेत आपल्याला एक्क्याऐंशी, शंभर, नव्वद, एकशे चव्वेचाळीस. मग आपला या ठिकाणी काय फरक दिसतोय आपल्याला? तर पहा ज्यांचे वर्ग संख्या या ठिकाणी पाठ आहेत त्या विद्यार्थ्यांच्या लगेच लक्षात येणार आहेत का या सगळ्या वर्ग संख्या आहेत म्हणून. आता चार, सोळा या वर्ग संख्या आहेत, पण कोणाच्या वर्ग संख्या आहेत हे आपण या ठिकाणी अभ्यासलं पाहिजे. तर दोनचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो चार. दोनचा वर्ग किती आहे? चार. मग तीनचा वर्ग आहे का पुढे दिलेला? नाही. मग चारचा वर्ग किती आहे बरं? या ठिकाणी चारचा वर्ग सोळा आहे. त्याच्यानंतर दोन चारचा इथं फरक आहे, म्हणजे दोनने वाढत जाणाऱ्या संख्या आहेत, क्रमिक संख्या आहेत, क्रमिक समसंख्या आहेत. क्रमिक समसंख्येने या संख्या मालिका वाढत जातात. मग जर मी दोन, चार, इथं सहा, इथं आठ आणि आठ नंतर दोन ने येणारी क्रमिक संख्या आहे दहा असं जर मांडून पाहिलं तर या ठिकाणी काही संबंध लक्षात येतोय का आपल्या? तर दोनची वर्ग चार संख्या आहे, चारचा वर्ग सोळा आहे, सहाचा वर्ग छत्तीस आहे आणि आठचा वर्ग या ठिकाणी चौसष्ट आहे. मग याच संबंधाप्रमाणे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या दिलेली आहे ती आहे का? या ठिकाणी पहिलाच पर्याय तुमचा एक्क्याऐंशी आहे आणि तुमचे जास्त वर्ग पाठ असल्यामुळं तुम्ही चूक करता आणि पर्याय क्रमांक एकलाच गोल करता. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे उत्तर पत्रिकेवरती आपण एकदा का गोल केला तर ते फोडण्याची कोणतीही व्यवस्था आपल्याला परीक्षा परिषदेने दिलेली नाही, त्याच्यामुळं ती चूक आपण करायची नाही आणि अतिघाई करायची नाही. म्हणून प्रश्न बारकाईने वाचल्यानंतर समसंख्यांचा सातत्याने या दोन सगळ्या पदांमध्ये दोनचा फरक समसंख्यांचा आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. कच्चं काम आपल्या करायची सवय पाहिजे. पेन्सिलने त्या प्रश्नाच्या तिथं आपण कच्चं काम केलं पाहिजे, संख्या मांडून घेतल्या पाहिजेत. अति आत्मविश्वास काहीही कामाचा नाही कोणताही प्रश्न सोडवताना. म्हणून या ठिकाणी दोनचा वर्ग चार आहे या ठिकाणी माझी खात्री झालेली आहे. चारचा वर्ग सोळा आहे हे पण बरोबर आहे. फक्त दोन पदाचा नाही तर तिसऱ्या पदापर्यंत तुम्ही प्रत्येक प्रश्नामध्ये जा. जसं ह्या दोन पदांमध्ये आहे तसंच दोनचं साम्य असून सहाचा वर्ग छत्तीस आहे, म्हणजे आपण 90% आपल्या उत्तरापर्यंत या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. म्हणून आठचा वर्ग सुद्धा या ठिकाणी चौसष्ट आहे. मग इथं नऊ येणार नाही जरी एक्क्याऐंशी असेल तरी, कारण ह्या सगळ्या समसंख्यांचा गट आहे. म्हणून आठामध्ये पुढची प्रमाणे येणारी जी समसंख्या आहे ती दहा आहे आणि दहाचा वर्ग यामध्ये पर्याय क्रमांक आपला दोन या ठिकाणी दिसतोय. आपला दहाचा वर्ग आहे आपला शंभर. या पद्धतीनं आपण हे प्रश्न
सोडवले पाहिजेत. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घेतले तरी चालतील किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. क्लास संपल्यानंतर तो तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या एक एक ओळ सोडून पर्यायसह आणि या स्पष्टीकरणासह तुम्ही ते लिहायचे आहेत. याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी परीक्षेला सुद्धा प्रश्न येणार आहेत आणि जिल्हा परिषदे अंतर्गत प्रत्येक महिन्यातून जी परीक्षा घेतली जाते त्याला सुद्धा या घटकावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ते लिहून घ्या. त्यानंतर पहा त्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण घेतोय. अपूर्णांकाचा प्रश्न आहे हा 14 ÷ 10 12 ÷ 8 त्यानंतर 10 ÷ 6 8 ÷ 4 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय असणार आहे. तर या ठिकाणी पर्याय आपल्याला दिलेले आहेत 4 ÷ 4 6 ÷ 4 6 ÷ 6 आणि चौथा पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 6 ÷ 2. तर पहा या ठिकाणी आपला प्रश्न आहे 9 ÷ 14 ÷ 10 12 ÷ 8 10 ÷ 6 8 ÷ 4 आणि क्रमाने पुढची संख्या कोणती येणार आहे. संख्या मालिकेमध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला तसं अपूर्णांकावरती देखील प्रश्न येऊ शकतात. तर मग याच्यामध्ये काय संबंध आहे. तर तो आपल्याला 4 पर्याय दिलेले असताना अचूक शोधायचा आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक अंश आणि छेद यामध्ये काही फरक दिसतोय का तुम्हाला. 2-3 प्रकारचे संबंध या ठिकाणी आपल्या लक्षात येतात. प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर सोडवताना वेगळा दृष्टिकोन असतो. जसं मला वाटतं तसंच तुम्हाला वाटत असं नाही. तुम्ही तुमच्या आयडियाने ते उत्तर शोधू शकता परंतु तो पर्याय आपल्याला बरोबर आधीच्या 2-3 पदाप्रमाणे मॅच झालेला पाहिजे. तर पहा 14 ÷ 10 आहे जरी तर निरीक्षण केलं आपण तर लक्षात येतं का समसंख्या आहे दोन्ही पण. हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 ÷ आणि छेद यांच्यामध्ये 4 फरक आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येतंय. 2 अंकी संख्या आहे दोन्ही पण हे पण आपल्या लक्षात येतंय. बरं 2 अंकी संख्या आहे तर पुढच्या पदामध्ये आहेत का 2 अंकी संख्या. नाही. हा इथं समसंख्या आहेत हे ठीक आहे. या सगळ्यात समसंख्या आहेत. मग इथं एक समसंख्येचा पर्याय येऊ शकतो का. जसं अंश आणि छेद समच आहे इथं पण सम आहे इथं पण सम आहे इथं पण सम आहे म्हणजे इथं पण सम येणार आहे. एखादा विद्यार्थी असा पण विचार करत अरे मग इथं पण पर्यायामध्ये आपल्याला सगळ्या समसंख्यांचा पर्याय दिलेला आहे. कारण स्कॉलरशिपचे प्रश्न सोडवत असताना आपल्यासाठी एकच उत्तराचा पर्याय त्या ठिकाणी बरोबर असतो. सगळे पर्याय आपल्या ठिकाणी बरोबर नसतात म्हणून हा सुद्धा आपला पर्याय या ठिकाणी गेलेला आहे. दुसरा संबंध आपण काय लक्षात घेऊ शकतो 14 ÷ 10 यामध्ये 4 फरक आहे. त्याप्रमाणेच 12 ÷ 8 यामध्ये कितीचा फरक आहे ते शोधणं महत्वाचं आहे. 4 फरक आहे. त्याप्रमाणेच 10 ÷ 6 यामध्ये कितीचा फरक आहे तर या ठिकाणी देखील 4 फरक आहे. त्याप्रमाणेच पुढच्या संख्यांचं जे पद आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 8 ÷ 4 यामध्ये कितीचा फरक आहे तर यामध्ये देखील आपल्याला 4 फरक दिसतो. मग असा कोणता पर्याय आहे का त्या ठिकाणी आपल्याला 4 फरक आहे. असा 4 ÷ 4 इथं काहीच फरक नाही. 6 ÷ 4 इथं 2 फरक आहे. 6 ÷ 6 इथं 0 फरक आहे. आणि 6 ÷ 2 या ठिकाणी आपल्याला 4 फरक दिसतोय. म्हणजे वरील 4 पदाप्रमाणेच पर्यायामध्ये या ठिकाणी आपल्याला चौथा पर्याय आपल्या या संख्या मालिकेला मॅच होतोय आणि त्या ठिकाणी आपल्याला 6 ÷ 2 म्हणून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी अचूक उत्तर आपलं येणार आहे 6 ÷ 2.
पा असे प्रश्न सोडवताना आपण एकदम काळजीपूर्वक आणि निरीक्षणाने हे प्रश्न सोडवले पाहिजेत. या ठिकाणी दुसरा एक फरक आपल्या लक्षात येणार आहे काय, 10, 8, 6, 4, 14, 12, 10, 8 या प्रमाणे पण देखील एखादा विद्यार्थी हा प्रश्न सोडू शकतो, त्याचं पण उत्तर बरोबर असू शकतं. आणि जसं मी सांगितलं का चारचा फरक आहे अंश आणि छेदांमध्ये, त्याप्रमाणे पण एखादा विद्यार्थी विचार करू शकतो, त्याचं पण हेच उत्तर अचूक येणार आहे. म्हणून काळजीपूर्वक प्रश्न आपण पाहिले पाहिजेत. आणि या संख्या मालिका या घटकामध्ये निरीक्षणाला खूप महत्व आहे हे मी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला. त्याच्यामुळे निरीक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक प्रश्न आपण सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी अजून महत्वाचे काही प्रश्न आहेत आपले, ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर पहा या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मला पुढचा प्रश्न लिहिताना तुम्ही पहिला प्रश्न जर लिहून घेतला तर योग्य होईल, कारण कायम आपल्या वही मध्ये राहील आणि ह्या प्रमाणे परीक्षेला देखील प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही तोपर्यंत पुढचा प्रश्न लिहून घ्या. चौदा, एकोणीस, एकोणतीस, 40 आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह खाली पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. 42, 43, 44 आणि या ठिकाणी 50. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 14, 19, 29, 40 आणि प्रश्नचिन्ह आहे. खाली पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत 42, 43, 44, 50. बऱ्याच वेळा कोणत्याही विषयाचा प्रश्न सोडवत असताना आपण प्रश्न वाचल्यानंतर खाली जे पर्याय आहेत ते स्कॉलरशिपला येणाऱ्या प्रश्नांचे पर्याय आपल्याला सगळे पर्याय बरोबर वाटतात, पण सगळे पर्याय बरोबर आपले नसतात, आपला त्यातील एकच पर्याय बरोबर असतो. या ठिकाणी प्रश्न नीट समजून घेतला पाहिजे कोणत्याही विषयाचा आपण. तर पहा या ठिकाणी या दिलेल्या पदांमध्ये आपल्याला काही संबंध लक्षात येतोय का? 14 मध्ये जर किती मिळवले तर 19 येतात, 19 मध्ये परत तेवढाच फरक आहे का ते आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर संख्या तर 2 अंकी आहेत, त्याच्यानंतर 2 संख्या याच्यामध्ये सम दिलेल्या आहेत आणि 2 संख्या विषम दिलेल्या आहेत. असं पण नाही का सम विषम, सम विषम अशी पण संख्या मालिका आपली या ठिकाणी जुळत नाही. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या संख्यांच्या पदामध्ये आपल्याला बेरीज हा घटक आलेला आहे. मग जसं मी सुरुवातीला सांगितलं, कधी कधी 2 संख्या जर तुम्हाला दिलेल्या असतील तर त्या 2 संख्यांची बेरीज करून तीच संख्या त्याच्यात मिळवल्यानंतर पुढची संख्या येते का हे या ठिकाणी अभ्यासलं पाहिजे आपण. 4 आणि 1, 1 आणि 4 यांची जर बेरीज केली विद्यार्थी मित्रांनो तर 1 आणि 4 यांची बेरीज येते 5 आणि ही संख्या. मग 1 आणि 4, 5, 5 आणि 14 किती होतात, पुढं 19 होतात. हे तर उत्तर या ठिकाणी आलेलं आहे, परंतु असा संबंध पुढे जुळतोय का ते पण आपण अभ्यासलं पाहिजे. 1 आणि 9 यांची बेरीज येते आपली 10. 10 आणि ही आपली मूळ संख्या जी आहे दिलेली प्राथमिक संख्या आहे ती आहे 19. 19 आणि 10 पुढची संख्या आपली येते 29. या 2 पदांचा संबंध आपला या ठिकाणी एकदम अचूक जुळलेला आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या संख्येचा संबंध आपला जुळतोय का हे आपण पाहिलं पाहिजे. मग आता 29 आणि 29 ही संख्या आहे, त्याच्या पुढची 40 संख्या आहे. मग 2 आणि 9 यांची जर आपण बेरीज केली तर 11 या ठिकाणी बेरीज येते आपली. 29 मध्ये जर 11 आपण मिळवले तर या ठिकाणी आपली पुढची संख्या 40 येणार आहे. तसाच विद्यार्थी मित्रांनो, आपण एकदम 99% आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे. आपले 3 संबंध या ठिकाणी व्यवस्थित जुळलेले आहेत आणि आपण आपल्या अचूक उत्तराच्या दिशेने या ठिकाणी चाललेलो आहोत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 आणि 0 यांची बेरीज करायची आहे. 4 आणि 0 बेरीज केली तर आपलं उत्तर या ठिकाणी 4 येणार आहे आणि आपली प्राथमिक संख्या आहे 40. मग 40 आणि 4
यांची जर बेरीज केली तर आपलं अचूक उत्तर या ठिकाणी येणार आहे 44 प्रश्नचिन्हाच्या जागी. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 42 आहे, 2 43 आहे, 3 44 आहे आणि 4 50 आहे. तर आपला अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारचा संबंध या संख्या मालिकेमध्ये देखील दिलेला असतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला हा प्रश्न नंतर या ठिकाणी सोडवता येणार आहे. या ठिकाणी आपण आता पुढचा प्रश्न अभ्यासणार आहोत. पहा, पुढचा 11वा प्रश्न. आपल्याला आज एकच घटक अभ्यासायचा आहे, त्याच्यामुळे आपण एकदम बारकाईनं याच घटकावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात म्हणून त्या प्रश्नाला त्या घटकावरती जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न देऊन तो घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर पहा पुढचा प्रश्न आहे 512 343 216 125 आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पर्याय देखील आहेत आपल्याकडं 27 86 81 64. तर पहा फळ्यावरती दिलेला एक मी प्रश्न आहे, तो प्रश्न म्हणजे 512 343 216 125 आणि याचे पर्याय या ठिकाणी आपण दिलेले आहेत 27 86 81 64. तर दिलेल्या या संख्या मालिकेमध्ये आपल्याला काय संबंध आहे, कोणत्या पदाचा संबंध आहे हे ओळखणं महत्वाचं आहे. तर पहा या ठिकाणी उतरत्या क्रमाचा काही संबंध लागतोय का, किंवा दोन संख्या आहे 5 आणि 1 6 अशी पुढची संख्या येते का, तर ती देखील संख्या येत नाही. 3 संख्यांची बेरीज केल्यानंतर पुढची संख्या येते का, हे सुद्धा आपण अभ्यासलं पाहिजे, तर ती देखील संबंध या ठिकाणी जुळत नाही. त्याच्यानंतर 2 संख्यांचा गुणाकाराचा वरती देखील प्रश्न याच्यावरती येऊ शकतात, तर ते 5 1 5 आणि 5 2 7 मग अशी देखील संख्या पुढे तयार होत नाही. मग या ठिकाणी काय संबंध असू शकतो, तर विद्यार्थी मित्रांनो पहा मी जसं सांगितलं तसं वर्ग संख्या, घन संख्या, मूळ संख्या या ठिकाणी आपल्या पाठ असणं महत्वाचं आहे. तर मग या ठिकाणी 512 आहे, 343 216 125 जर आपल्या वर्ग संख्या या ठिकाणी पाठ असतील तर आपल्याला हे प्रश्न एकदम लवकर लक्षात येणार आहे. तर पहा या ठिकाणी 512 कोणाचा वर्ग आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर वर्ग आहे की घन आहे हे देखील आपल्याला लक्षात आलं पाहिजे पहा, कारण काही प्रश्न घन संख्येवरती. आणि तुम्हाला एक मी सांगतो, जेव्हा मोठ्या संख्येचे प्रश्न येतात तेव्हा कदाचित ते 2 संख्यांचा गुणाकार करून 30 संख्या मिळून पुढची संख्या असते यावरती एक प्रश्न असतो, नाहीतर मोठ्या संख्या जेव्हा येतात तेव्हा घन संख्येवरती तो प्रश्न या ठिकाणी विचारलेला असतो. तर पहा या ठिकाणी आपल्या 1 ते 10 पर्यंत घनसंख्या देखील पाठ असणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी 512 ही कोणत्या संख्येची घनसंख्या आहे का हे आपण पाहिलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 8 चा घन या ठिकाणी 512 आहे. त्याच्यानंतर 743 कोणत्या संख्येचा घन आहे का, तर पहा 343 ही कोणत्या संख्येचा घन आहे, 343. तर 7 या संख्येचा 343 हा घन संख्या आहे. मग आता एक संबंध या ठिकाणी आपल्या लक्षात आलेला आहे, 8 चा घन 512 आहे, 7 चा घन 343 आहे. मग या संख्या अशा काही उतरत्या क्रमाने आहेत का ते पण आपण पाहिलं पाहिजे, आणि नैसर्गिक संख्या क्रमाने या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. म्हणून 8 7 या ठिकाणी जर 6 लिहिले, या ठिकाणी 5 लिहिले तर आणि या ठिकाणी 4 लिहिले, 4 5 6 7 8
मग या संख्यांचा घन पहा बरं तुम्ही एकदा, जसा 8चा घन 512 आहे, 7चा घन 343 आहे, तसंच 6चा घन आहे का? तर 6चा घन आहे का तो? ते एकदा आपण पाहिलं पाहिजे. 6चा घन 216 आहे. तसंच 5चा घन किती आहे? 125 आहे. त्याचप्रमाणे आता आपल्या 4चा घन या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. तर 4चा घन विद्यार्थी मित्रांनो किती आहे? 64 आहे. म्हणून या ठिकाणी हा जो संबंध आहे तो अचूक या संख्या मालिकेमध्ये आपला जुळत आहे. पहा संख्या मालिका, मी परत परत ते सांगतोय तुम्हाला, संख्या मालिका या घटकावरती प्रश्न सोडवताना पहिल्या 2-3 पदांमध्ये कोणत्या प्रकारचा संबंध आहे तो संबंधच पुढे आपला जुळला पाहिजे. त्याप्रमाणेच या ठिकाणी आपला हा संबंध जुळून 4चा घन 64 आणि आपला पर्याय पहा कुठं आहे. पहिला पर्याय 27 आहे, दुसरा पर्याय 86 आहे, तिसरा पर्याय 81 आहे आणि चौथा पर्याय 64 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपण आपला भरीव गोल करायचा आहे आणि हे अचूक उत्तर या ठिकाणी आपल्याला ते शोधायचं आहे. मला प्रश्न लिहिपर्यंत तुम्ही वरचा प्रश्न लिहून घेतला तरी चालेल. त्यानंतर अजून एक आपण अपूर्णांकाचा प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत. 4 × 10 6 × 14 8 × 18 10 × 22 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पर्याय देखील या ठिकाणी माहिती पाहिजे. 12 × 24 12 × 26 तिसरा पर्याय आहे 12 × 18 आणि चौथा पर्याय या ठिकाणी आहे 12 × 30 तर पहा या ठिकाणी आपला अपूर्णांकावरचा प्रश्न आहे 4 × 10 6 × 14 8 × 18 10 × 22 आणि काय संबंध या ठिकाणी आपल्या लक्षात येतोय ते आपण अभ्यासलं पाहिजे. तर पहा दोन्ही पण समसंख्या आहेत, अंश आणि छेद. सगळ्या प्रश्नामध्ये जे काही तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत त्याच्यात समसंख्या आहेत, अंश आणि छेद. मग इथं आहेत का? सगळ्याच पर्यायामध्ये समसंख्या आहेत, अंश आणि छेद समसंख्या आहेत. म्हणजे आपला हे सुद्धा पर्याय बरोबर नाही. दुसरा संबंध या ठिकाणी काय आहे? जसं आपण पहिले एक अपूर्णांकाचं गणित पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये आपण 4चा फरक होता तो पाहिला, इथं तसं काही जुळतंय का? तर इथे देखील आपल्याला तो काही फरक लक्षात येत नाही. तर अजून आपल्याला काय या ठिकाणी लक्षात येते? तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 4 मध्ये किती मिळवले तर आपल्याला 6 आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे 6 मध्ये किती मिळवले तर या ठिकाणी पुढची संख्या आलेली आहे. हे जुळतंय का? संख्या ज्ञानावरचे प्रश्न सोडवताना पहिल्या 2 पदाचा विचार न करता त्या 2 पदाचा संबंध तिसऱ्या पदाशी बरोबर आहे का हे प्रामुख्याने आपण अभ्यासलं पाहिजे. तर या ठिकाणी 4 मध्ये जर 2 मिळवले तर आपला पुढची संख्या येते 6. याचप्रमाणे 6 मध्ये जर 2 मिळवले तर पुढची संख्या येणार आहे 8 आणि याचप्रमाणे 18 मध्ये 2 मिळवले तर पुढची संख्या येणार आहे 10 आणि याचप्रमाणे 10 मध्ये 2 मिळवले तर पुढची संख्या येणार आहे 12. परंतु खालचं काय? आता हे झालं अंश स्थानी संख्येचं आपण संबंध एकदम अचूक ओळखलेला आहे. त्याचप्रमाणे खाली काही संबंध जुळतोय का? तर 10 मध्ये 2 मिळवले तर 12 येतात, म्हणजे अंशाप्रमाणे इथं काही जुळत नाही. तर 10 मध्ये जर आपण 4 मिळवले तर या ठिकाणी 14 येतात, 14 मध्ये 4 मिळवले तर 18 येणार आहेत. तसंच 18 मध्ये 4 मिळवले तर या ठिकाणी किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 22 येणार आहे. आणि त्याचप्रमाणे 22 मध्ये जर आपण 4 मिळवले तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 26. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक आपला अचूक आहे 12 × 26. तर पहा
अपूर्णांकावरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिले जातात आणि त्या पद्धतीने आपण निरीक्षण करून हे प्रश्न सोडवणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर क्लास संपल्यानंतर तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता. पर्यायासह आपल्याला नंतर तो प्रश्न वहीमध्ये लिहिता येईल. तर फार या ठिकाणी आपण अजून काही प्रश्न अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काही बोर्डाच्या परीक्षेला आलेले सुद्धा प्रश्न आहेत. तर पहा, आज आणि उद्या आपण संख्या मालिका आणि आकृती मालिका याच्यावरती मार्गदर्शन करणार आहोत. त्याच्यामुळं मी परीक्षेला विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न आहेत यावरती देखील आपण आज नाही आपलं झालं तर उद्या देखील त्या घटकाला थोडा स्पर्श करणार आहे. त्याच्यामुळं आज काही महत्वाच्या संख्या आहेत, प्रश्न आहेत, ते आपण या ठिकाणी पाहतोय. मी एक फळ्यावरती संख्या लिहितोय, 7, 21, 35, 49 आणि प्रश्नचिन्ह आहे. या ठिकाणी आपले अचूक पर्याय आहेत 56, 63 आणि 84. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या संख्यांमध्ये आपल्याला काय लक्षात येतंय हा संबंध या ठिकाणी आपण पाहणं गरजेचं आहे. आपले या ठिकाणी पाढे पण पाठ पाहिजे. या ठिकाणी प्रारंभिक जर आपण विचार केला तर 7 पाढा दिसतोय आपल्याला, 7, 21, 35, 49 हे सगळे 7 पाढ्यामध्ये येणाऱ्या संख्या आहेत. परंतु कोणत्या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत याचा पण विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. तर पा तर 7 जर आधीच लक्षात नाही आलं आपलं तर आपण 7 पाढा जर लिहिला तरी या ठिकाणी लक्षात येणार आहे आपलं. तर पण या ठिकाणी 7 जर आपण पाढा लिहिला तर आपल्या या दोन संख्यांमधील काय फरक आहे हे आपल्याला लक्षात येईल. 7 नंतर या विषम संख्यांचा एक गट दिसतो या ठिकाणी आपल्याला, हे एक लक्षात येईल. पहा, 7, 21, 35, 49 7 पाढ्यातील संख्या आहेच, परंतु ह्या 7 पाढ्यातील विषम संख्या आहेत क्रमाने येणाऱ्या, हे एक या ठिकाणी निष्कर्ष आपल्याला निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतोय. म्हणून 7 नंतर या ठिकाणी 21 आलेले आहे, 21 नंतर या ठिकाणी 35 आलेले आहे, 35 नंतर या ठिकाणी 49 आलेले आहेत आणि 49 या नंतर या ठिकाणी जी संख्या आहे ती 63 आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. या ठिकाणी 7 पाढ्यातील क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांचा गट तुम्हाला दिलेला आहे आणि 49 पुढची क्रमाने येणारी विषम संख्या या ठिकाणी 63 आहे. तर याच अचूक उत्तर आपलं आहे 63. तर पहा या ठिकाणी आपण एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. आजच्या या घटकातला शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर पहा दोन तीन पाच 7, 11, 13 आणि प्रश्नचिन्ह या ठिकाणी मी पर्याय देतो तुम्हाला, 15, 19, 17 आणि चौथा पर्याय या ठिकाणी मी देतो 23. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजच्या या मार्गदर्शनातला आपला शेवटचा प्रश्न आपण अभ्यासत आहे. 2, 3, 5, 7, 11, 13 आणि प्रश्नचिन्ह आहे. खाली पर्याय आहेत आपले 15, 19, 17 आणि 23. तर या ठिकाणी आपलं वर्गसंख्या आहेत का, तर त्या वर्गसंख्या आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे वर्गसंख्या नाही, घनसंख्या नाही,
क्रमाने येणारी पुढची संख्या देखील नाही. मग काय आहे याच्यामध्ये? समसंख्यांचा गट आहे का? समसंख्या सुद्धा नाहीत. मूळ संख्यांचा गट आहे का? तर दोन ही समसंख्या असल्यामुळं विषम संख्या देखील नाहीत या. तर मूळ संख्या आहेत का ते पहा बरं. मग 2, 3, 5, 7, 11, 13 या मूळ संख्या दिसतात आणि त्या पण क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या दिसतात आपल्याला. म्हणून आपल्या पर्यायामध्ये क्रमाने येणारी 13 नंतरची मूळ संख्या कोणती आहे? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जर मूळ संख्या 5 असतील तर क्रमाने येणारी 13 नंतरची मूळ संख्या आहे 17. म्हणून आपला या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, 17 हे अचूक उत्तर आहे. पहा या पद्धतीने संख्या मालिका याच्यावरती प्रश्न विचारले जातात. अजून काही महत्वाचे प्रश्न आहेत. 2017 पासून बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाणारे या घटकावरचे प्रश्न आपण अजून उद्या अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे या ठिकाणी आज आपण जो बुद्धिमत्ता विषयाचा क्रम ओळखणे आणि त्यातील संख्या मालिका हा घटक या ठिकाणी अभ्यासलेला आहे. मी जे काही मार्गदर्शन केलं ते तुमच्या लक्षात आलंच असेल, तुम्ही त्याचे फोटो काढून घेतलेले आहेत, ते तुम्ही नंतर या ठिकाणी वहीमध्ये लिहून घ्या. तर या ठिकाणी मी आज आपल्या या घटकाला पूर्णविराम देतो आणि पुढील मार्गदर्शन आपण पुढील तासाला करणार आहोत. तर या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. आजच्या मार्गदर्शनामध्ये श्री शिरकर सर यांनी अतिशय महत्वाचे मार्गदर्शन केले आहे. तसेच खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी देखील सहभागी झालेले आहेत, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार आणि शिरकर सरांचे देखील खूप खूप धन्यवाद.